भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार असले तरी या निवडणुकीवरून राज्यातील दोन मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दोन्ही याच मतदारसंघातले आहेत, त्यामुळे गोंदिया भंडारा जिंकण्याकरता दोन्ही नेत्यांनी मतदारसंघामध्ये तळ ठोकलाय असं आपण बघू शकतो. गोंदिया मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत, भाजपचे मेंढे आणि काँग्रेसच्या पडोळ्यांमध्ये सामना. प्रतिष्ठा मात्र पटोले आणि पटेलांची पणाला. वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार? भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात लढतीचं चित्र स्पष्ट झालंय. भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर काँग्रेसच्या वतीनं डॉक्टर प्रशांत पडोळे लोकसभेच्या आखाड्यात उतरले. पण या मतदारसंघातील खरी लढत ही राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये आहे. कारण या दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं दिसतंय. लोकसभेच्या निकालावर पुढे विधानसभा निवडणुकीचं समीकरण ठरणार आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत विजय मिळवण्याचं आव्हान नेत्यांसमोर असणार आहे. मागील 6 वेळा या भाजपने या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भेदले आहे, त्यामुळे हा या बालेकिल्ल्यात कोण जिंकेल, कोण कुणाचा पराभव होईल हे सांगणे आज अद्याप तरी कठीण आहे. भाजपच्या सुनील मेंढेंना चांगल्या मताधिक्यांनी निवडून आणण्याचं आव्हान महायुती समोर आहे. यात राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांची भूमिका महत्वाची असणार आहे, त्यामुळेच आता प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघात तळ ठोकण्याची तयारी केली आहे. प्रफुल्ल पटेल 5 एप्रिल पासून गोंदिया भंडाऱ्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. प्रफुल्ल पटेल साहेबांचे पण 5 तारखेपासून सतत दौरे गोंदिया आणि भंडारा लोकसभामध्ये सुरू होणार आहे आणि पहिल्या फेजच्या नंतर 11 तारखेच्या नंतर पुन्हा ते इथे प्रत्येक चांगल्या पद्धतीनं प्रचार करणार आहे. दुसरीकडे काँग्रेसनं देखील भंडारा गोंदिया जिंकण्यासाठी कंबर कसल्याचं दिसतंय. काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका महत्वाची होती, त्यामुळेच नाना पटोले उमेदवारी अर्ज भरल्यापासूनच भंडारा गोंदियामध्ये तळ ठोकून बसले. नाना पटोलेंनी प्रचाराची सर्व सूत्र आपल्या हाती ठेवली आहेत. मागील 3 ते 4 दिवसांपासून ते पडोळे यांना घेऊन भंडारा गोंदिया मतदारसंघ पालथा घालताय. त्याचवेळी गोंदिया जिल्ह्यातील नाराज काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी देखील पटोलेंनी सुरू केल्या आणि त्यामुळे नाना पटोलेंनी भंडारा गोंदियाची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं स्पष्ट होत आहे. पण त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी सामान्य जनतेमध्ये, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, काँग्रेसच्या मतदारांमध्ये आता मिळाली आहे, त्याच्यामुळे ते सगळे लोक मिळून यावेळेस वचपा वाढणार आहे आणि या निवडणुकीची जी तयारी आहे ती पदाधिकाऱ्यांनी करण्यापेक्षा सामान्य जनताच करत आहे. कारण की जनतेला वाटत आहे की पंजाशिवाय या जिल्ह्याचा विकासासाठी पर्याय नाही. एकंदरीतच भंडारा गोंदिया मतदारसंघात उमेदवार दुसरे असले तरी खरी लढत ही नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांमध्येच आहे, त्यामुळेच दोन्ही नेत्यांसमोर ही निवडणूक जिंकत राज्यातील आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचं आव्हान उभं ठाकलंय. आता यात कोण यशस्वी होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया.